ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार, मी बल्लारनाथ शिंदे, ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर, धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण घोटेकर सरांच्या द्राक्षबागेच्या प्लॉटमध्ये आहेत। घोटेकर साहेब गेली 2015 पासून प्लॉटसाठी असेल, म्हणजे द्राक्षबागेसाठी असेल, डाळिंबागेसाठी असेल किंवा सर्व पिकांसाठी आपली ग्रीन प्लॅनेटचे पॉवर प्लॅन्ट हे तंत्रज्ञान वापरत आहेत। तर हे वापरल्यामुळं आज नाशिक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की अशी बाग आपल्याला दिसणं मुश्किल झालेलं आहे। जो जो 80% बागा फेल आहेत, आता ह्यांच्या शेजारी जो जो 8-10 एकर बाग आहे आपल्या चिटकूनच बांधायला बांधायचं आहे, तर त्या बागेमध्ये आज पूर्ण नुकसान झालेलं आहे। तर या बागेमध्ये आपल्याला पानही कुठं रोगाला बळी पडलं असं दिसत नाही आहे। तर आज आपण घोटेकर सरांची शूटिंग घेणार आहेत। आज तारीख आहे 9 जानेवारी 2020। तर सर, आपलं पूर्ण नाव आणि तालुका आणि जिल्हा सांगा फक्त। माझं नाव संदीप रमेश घोटेकर, नॉर्थ खेडली जुंगली, तालुका निकवाड, जिल्हा नाशिक। बरं, तर तुम्ही आपली ही जे ग्रीन पॅनेटची टेक्नॉलॉजी आहे, तर कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरतात? द्राक्ष आणि डाळिंबासाठी मी त्याचा वापर केलाय। 2015 सालापासून मी त्याचा वापर करतोय। बरं, आता हे जे आपलं द्राक्ष आहे हे किती वर्षाचं झाड आहे? माझं 15 वर्षाचं झाड आहे आणि ते कंटिन्यू फुल ऍव्हरेज ने राहिलेलं आहे। या वर्षी इतकी प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती असताना सुद्धा रानाने चांगली साथ दिली। बरं, असं वाटलं नव्हतं बा एवढ्या जुन्या रानावर रान तग धरू शकेल, पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर मला खूप छान रिझल्ट आले याचे। बरं, तर येथे तुम्ही आपले कुठले कुठले प्रोडक्ट वापरले? मी प्रीमियम ब्लूम ग्रो असं शेंडावाडीसाठी ग्रोचा वापर केला। बरं, आणि स्प्रेडल 90 स्प्रेडल 90 जमिनीची सोडलेल्या वरती स्प्रे पण घेतलेले। बरं, हे वापरल्यामुळे तुम्हाला आज जे तुमच्या गावात इतर प्लॉट असतील त्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? निश्चित तुम्हाला पण बघायला मिळतील त्या गोष्टी, त्या विषयाने त्या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये शेजारीच कम्पॅरिझन होईल। काय फरक काय नेमकं? पानात ग्रीनरी खूप आहे असं, आणि प्लॉट रोगविरहित आहे असं। हे वापरल्यामुळे मला जास्त बाकीच्या फवारण्या लागल्या नाही, तिथं माझा खर्च वाचला। अच्छा, म्हणजे एकूण सांगायचा विषय की खर्च खर्चात बचत झाली, बचत झाली। आणि लोक दररोज स्प्रे मारत होते, माझे दिवसाआड किंवा 2 दिवसाआड सुद्धा स्प्रे होत होते डावणीसाठी। अच्छा, लोक रोज पावसात स्प्रे। आपला कुठला प्लॉट आहे? हा सोनाकाचा प्लॉट आहे। सोनाकाचा आहे ना, चालते। मग गावात तरी प्लॉट असतील द्राक्षाचे, त्यांची आजची कंडिशन काय? आजची कंडिशन लोक बळी म्हणजे डाउनी रोगाला फार बळी पडलेली, प्लॉट पूर्ण गेली, पूर्ण नुकसानग्रस्त प्लॉट आहे। आता शेजारी तुमच्या लक्षात येईल एकदम नवीन नवीन राणी शिवाय। बरोबर, नवीन प्लॉट आहे, रोगाला बळी पडायला नाही पाहिजे। अगदी बरोबर आहे असं। आणि त्यांनी टनानी कोणी औषध आणून ठेवलेली होती। अच्छा, नुकसान झालं, नुकसान झालं। आज आपल्या पानाचा विचार केला, सर पान दाखवा जरा। पान इतके ग्रीन टिकून आहे आणि पानाची जाडी वगैरे अशी जुना रान असताना ही गोष्ट सक्सेस व्हा, आता या वर्षी तुम्हाला अशी परिस्थिती वाटली होती रान का आपल्याला? आणि एक झाडावर किती घडेल साधारण? नाही, आता तुम्ही बघशाल की या वर्षी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माल निघू शकतोय असं। पहिल्या वर्षा म्हणजे 15 वर्ष असताना सुद्धा असं, आणि कंटिन्यू लोडचे रान आहे ना, आणि पॉइंट वगैरे पण छान जमलेला आहे। बघा, पान दाखवा जरा इकडे। पानाची जाडी वगैरे आपण चेक केली, पान एकदम मोठं आहे असं, असे पानं असणं गरजेचं आहे। कारण पान जेवढं चांगलं असेल तेवढं आपल्याला माल वगैरे चांगला भेटतो। बरोबर आहे, तर तुम्ही समाधानी आहेत? खूप समाधान। तुम्ही जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, नाशिक जिल्हा असेल किंवा सातारा सांगली असेल किंवा जिथे पण असेल द्राक्ष उत्पादक, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा खरंच आज सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण घेणं जाणं गरजेचं आहे की रासायनिक जाणं गरजेचं आहे? गेली 3 वर्षापासून आता माझा असा प्रयत्न आहे सर, मी रासायनिक वापरावर थकलेलो होतो। वडील पारंपरिक पद्धतीने पूर्वी खूप ट्रॉलीच्या ट्रॉल्या खत आणत होते वडील पण, आणि त्यांना सुद्धा आता विश्वास पाटायला लागला की आपल्याला एक या ट्रॉलीच्या ट्रॉल्या भरून खत आणण्याची गरज नाही, ही बॉटल आणली तरी आपल्याला रिझल्ट भेटतंय। एवढं छान रिझल्ट जर भेटतंय तर आपण या ट्रॉल्या व्हायची गरज नाही, तिथंच खर्चात बचत झाली। आणि माझा इतर शेतकऱ्यांना पण हाच संदेश राहील का त्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि आपल्या देशाला समृद्ध करावा। अगदी बरोबर आहे, कारण विषमुक्त अन्न खाणं हे आपल्या पिढीची गरज आहे, नवीन येणारी पिढीची गरज आहे। बरोबर आहे, तर मला जमीन थोडस दाखवा, जमिनीमध्ये काय फरक दाखवलाय? जमीन मऊ आहे सर, हात घातला तर लगेच हात घुसतो, कडकपणा नाही। राईट, लोकांचे हात जात नाही, टिकावणं खाणता। अच्छा, तुम्ही मला सांगितलं की गांडुळाची पण निर्मिती झालेली आहे। अच्छा, चला ठीक आहे। तर घोटेकर साहेब धन्यवाद, तुम्ही आपल्या ह्या मिशनमध्ये सहभागी झालात आणि आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे,
त्याबद्दल मी कंपनीवर आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू.